मी बीना संदेश शहा इनरव्हिल्ड क्लब सातारा माझे वय अठ्ठावन्न आज मी गृहिणीच्या घरकामाला मोल मिळावे का याविषयी चर्चा करणार आहे एकत्र एक कुटुंब पद्धती असो किंवा विभक्त घर म्हटले की, की स्वयंपाकाची स्वच्छतेची आवरासावर अशी बहुविध कामं असतातच आणि बहुतेकदा ती घरातील स्त्रियांवर सोपवलेली असतात किंवा मौना ढकललेली असतात अशा घरकामांना आर्थिक मोबदला किंवा प्रतिष्ठा मिळत नाही किंबहुना त्याची साधी उचित दखल देखील घेतली जाईल जात नाही हे खरे वास्तव आहे खरं पाहायला गेले तर प्रत्येक कामाचा मोबदला हा मिळायला हवा काम कोणतेही असो जेव्हा त्याचे मोल असते तेव्हा त्याचा मोबदलाही असायला हवा आजपर्यंतच्या आपल्या संस्कृतीने संस्कार त्याग सेवा या सर्व शब्दांचा वापर करून तिचा मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे घरकाम हे एक न संपणारे व अविरतपणे चालणारे काम आहे स्त्रिया तिच्या अवकाशात येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कसोटीने आणि सचोटीनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात पण मनाची एक चलबिचल मात्र चालू असते आणि ती एक स्त्रीच समजू शकते आजपर्यंत घरकाम या शब्दाला कधीच किंमत मिळाली नाही आणि ते तर स्त्रीचे कर्तव्य मानले गेले आणि त्या कर्तव्यापुढे त्या कामाचे मोल ही संकल्पनाच मुळातून मोडीत काढण्यात आली आम्ही घरकाम करतो हे स्त्रियाही अभिमानाने सांगू शकत नाही कारण तिथे त्या कामाला मोलच मिळत नाही बाकीचे जे कमवतात त्यांना असे वाटते की तो माझा हक्क आहे आणि ज्या स्त्रिया घरकाम करतात त्यांना असं वाटतं की हे माझे कर्तव्य आहे आपण घरीच असतो आपण काहीच करत नाही असे जेव्हा त्यांच्याच तोंडून येते तेव्हा कुठेतरी त्यांनाच या गोष्टीची जाणीव झालेली नसते खरं तर प्रत्येक कामाला मोल असले पाहिजे कारण किंमत मोजली की त्याचे महत्त्व पटते फुकटचे असले की त्याची किंमत कमी होते कितीतरी अशा गोष्टी स्त्रियांना खरं तर करायच्या असतात पण दबावापोटी किंवा त्यासाठी आपल्याला काही पैसे लागतील ते मागावे लागतील हे अवलंबित्व त्या स्त्रीला जाणवते आणि तिथेच ती तिचे मन खचते मग त्यावेळेला ती काही बोलायला गेले तर हे सगळं तुझेच आहे या शब्दांच्या कोंदणात बसून तिला देवत्व बहाल करण्याचा प्रयत्न केला जातो पण मूळ प्रश्न तिथंच राहतो आज या प्रश्नाकडे सगजपणे पाहण्याचा प्रयत्न आपण मी करत आहे गृहिणींना घरकामाला मोबदला देऊ असे आश्वासन अभिनेता कमल हॅसन यांनी राजकारणात सक्रिय होण्याच्या वेळेला दिलं होतं ठीक आहे राजकीय हेतू सोडून द्या पण या विचाराचं स्वागत करायला काय हरकत आहे गृहिणीच्या श्रमाला ओळख पण मिळेल त्यातून त्यांची शक्ती आणि स्वायत्तता देखील वाढेल आणि वेतन मिळाल्यानंतर तिलाही आत्मसन्मान मिळेल परंतु एक प्रश्न आहे की एवढं करून गृहिणी समाधानी होईल का पण समाज आता थोडा थोडा बदलतो आहे स्त्रिया घरकामासाठी बाहेर पडतायत ए सॉरी स्त्रिया कामासाठी बाहेर पडतायत घरकामातून सुटणुका थोडी थोडी होत आहे परंतु त्यावेळेला तिला दुसरी एक कामवालीच बोल बाई बोलवायला लागते कारण बाईलाच फक्त कामवाली मिळून तिच्यासाठी तिच्या बदल्यात ती तिच्याकडनं काम घेऊ शकते परंतु त्या कामवाली बाईला पण तिला मोबदला द्यावा लागतो मग ऊस तोडणी करणाऱ्या बायका वीट भट्टी रस्त्याचं काम करणाऱ्या का। बायका नवऱ्याबरोबर श्रमाचं काम करतात पण घरकाम त्यांना करावंच लागतं त्या कामाची जाणीव तिच्या नवऱ्याला नसते दोन वेळच्या पोटासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून तिला स्वयंपाक तिलाच करायला लागतो नाहीतर घरातील माणसं जेवणार कशी अशा वेळेला तिला तिच्या कामाचा थोडा जरी स्वतंत्र मोबदला मिळाला तर ते स्वागतार्ह नक्कीच आहे तरी आता लॉकडाऊनमध्ये परिस्थिती बदललेली आहे काही पुरुष मदत करतात काही टक्केवारी थोडी आहे परंतु बदलत बदल होत जात आहे तो बदल स्वीकारला गेला पाहिजे गृहिणी करत असलेल्या घरकामाचे मूल्य तिचा पती कार्यालयात जाऊन आले करत असलेल्या कामाच्या तुलनेत कमी नाही हे मत सर्वोच्च न्यायालयाने देखील मांडलेलं आहे त्याचे पुढे काय होईल माहीत नाही परंतु आता आपला दृष्टिकोन आणि मानसिकता बदलायला हवी